नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो, कसे सगळे मजे आहेत ना? तर मजेत असायला पाहिजे. तर चला, आम्ही स्कूलला चाललेलो आहे. आमच्या बघा, जयने कसा मास्क लावला आहे. वेडा जय. हाय ओमचा मित्र या. हाय कर यश. उभा राहू ना. हाय कर. हाय कर. हाय. लागतंय. चला आपले आपले बॅगा घ्या. बॅगा घ्या. चलो चलो बॅगा घ्या. चला आता आम्ही मुलांना स्कूलला पण सोडतो आणि तिथून मार्केटला जातो. किराणा भरायचा आहे. तुम्हाला आमचं वाड्यातलं मार्केट दाखवतो. सिम्पलच आहे ना रे, जास्त मोठं नाही. तर चलो हम स्कूल जाते. तुम्ही पण येता ना? तुम्ही येताय का? येऊ काय? मग पिशव्या कोण उचलणार? पिशव्या उचलायला मग. आल्याबरोबर पहिले ब्रश दिसले आणि पहिले ते ब्रशच घेतले, कारण टूथब्रश मला फार लागतात. एक ते दीड महिन्यात मला एक ब्रश जातो आणि शिवाय ते प्लॅस्टिक पण असतं, त्यामुळं जास्त नाहीच वापरलं पाहिजे. एक ब्रश कमीत कमी 2 महिन्याच्या आतच फेकून दिला पाहिजे. साबण घेत होते आणि लिस्टच बनवून आणली होती, पण तरी पण आपलं काही ना काहीतरी राहतंच. ते इकडे तिकडे बघून घेत होते. कोलगेट वगैरे बा, मस्त कोलगेट आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या, पण आम्ही कोलगेटच वापरतो. तर जी रेग्युलर आहे तीच कोलगेट घेतली. आणि या बाजूला मॅगी, तिथं सगळ्यांची ऑल टाईम फेवरेट असते. छोट्या भूकसाठी कधी पण छानच, जास्त नाही खात पण कधीतरी महिन्यातून एकदा ठीक आहे. तर मग मॅगीच घेत होती. आधी लहान पॉकेट घेतले, नंतर हे सांगायला लागले जाऊ दे ते मोठे आहेत ते मोठेच घे. मग लहान ठेवले आणि जे मोठे पॉकेट होते ते मोठेच घेतले. आमच्यात ओमला आणि जयला मॅगी फार आवडते. मग कधीतरी ठीक आहे ना, मग मॅगी घेतली. आणि यादीच बनवली होती मी, तशी लिस्ट हातामध्ये डायरीच होती छोटी, आणि त्याच्यात बघून काही घेत होते. नंतर बिस्किटचा पण एक पॅकेट घेतला आणि अशीच माझी छोटी मोठी खरेदी चालू होती. लसूण सोलायचं का? नुसते बिस्किट आणि मॅगी. अगरबत्तीच्या बाबतीत कसं होतं, दुसऱ्याच्या अगरबत्तीचा वास येतो ना, आपल्या अगरबत्तीचा वासच येतो. संसार म्हटल्यावर काय म्हणून नाही लागत. डाळेडुळीपासून ते निर्मा पावडर हे सगळंच घ्यावं लागतंय. पोहा ऑल टाइम फेवरेट. जेवायला दिलं तरी पण आम्ही पोहे खातो ना. आम्हा चौघांना पण पोहे खूप आवडतात. चहा पावडर आहे वाटतं घरी आहे का? गाडी वाले गाडी दी रे हाक रे. इकडे सगळे मसाले. किराणा दुकानातून बाहेर आल्यावर तिथंच कपड्याचं दुकान होतं. तर मुलांचे पण डेली यूजचे अंडरवेअर बनियल खराब झाले होते, तर म्हटलं चला मुलांना पण बनियल वगैरे घेऊया. तर त्यांनी नेहमी व्हाईट कलरचेच वापरतात. पहिल्यांदाच असे कलरफुल बनेल मुलांसाठी घेतलेले आहेत. आता कसे रिॲक्ट होतात काय माहीत घरी गेल्यावर. तर पुढे आल्यावरती ओमचा आणि जयचं स्कूलच्याच बाजूला कलिंगडचं स्टॉल लागलं होतं.
जे कालपासून सांगत होता कलिंगड पाहिजे म्हणून, तर मग आम्ही पण मग गेलो बघायला. छान होते कलिंगड, तर त्याच्यातूनच एक कलिंगड घेतलं. मग हे बघा, त्यांनी कलिंगड हे घेतलं आणि त्यांच्याकडून कापून पण घेतलं. म्हणजे कापून घेतल्यावर समजतं आहे खराब आहे, आतमध्ये लाल आहे का सफेद आहे. तर हे बघा, छान लाल निघालं होतं कलिंगड, मस्त होते. म्हणजे जास्त रसायन वापरून पिकवलेले नव्हते. ते सांगतात की अशी गावठी पद्धतीने पिकवलेली आहेत, जास्त औषधांचा वापर केलेला नाही. तर छान होतं कलिंगड. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम लाल असं कलिंगड निघालं. तर असं लाल निघालं तर छान वाटलं. आत्ताच आलो बाजारातून, किराणा येतोय पाठीमागून, होम डिलिव्हरी आहे. तर आता भूक खूप लागलेली आहे मस्तपैकी. आता जेवण घेतो, यांना पण पुन्हा कंपनीत जायचं आहे. किती वाजते? 1:30 ना. 5 मिनिटं कमी येतात. तर चला या जेवायला तुम्ही पण. हे बघा, दाजींनी तर केली सुरुवात. काय सांगा ना? काय वरण आहे, वालाच्या शेंगा, वालाच्या शेंगा आणि चपाती. चपाती. ओके, मस्तपैकी जेवतो आणि जयच्या अगोदर कलिंगड खातो. म्हणजे जय आला की आवाज काढावा करीत. चला, आमचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.